नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यानुसार राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं बाजी मारली तर तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली आहे परंतु भाजपच्या तीन राज्यातील विजयांपेक्षा जास्त चर्चा होते ती काँग्रेसच्या तेलंगणा विजयाची जी काँग्रेस मागील पाच वर्षात तेलंगणात तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती त्याच काँग्रेसनं अशक्य असा विजय मिळवला आहे त्यामुळे त्यांच्या विजयाची चर्चा जास्त आहे या विजयाचे शिल्पकार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी असल्याचं बोललं जातंय परंतु काँग्रेसनं हा पराक्रम कसा करून दाखवला काँग्रेसच्या विजयासाठी आणि बी आर एसच्या पराभवासाठी कोणकोणते मुद्दे कारणीभूत ठरले याची संपूर्ण माहिती पाहूयात त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार ठरले ते प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी त्यांच्या संघर्षाच्या जोरावरच काँग्रेस तेलंगणात सत्तेत येऊ शकली सर्वात आधी आपण हाच मुद्दा समजून घेऊ रेवंत रेड्डी या फायरब्रँड नेत्यानं काँग्रेसला तेलंगणात नवसंजीवनी दिली असंच म्हणावं लागेल दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर पार पडलेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची तेलंगणात सपशेल पिछेहाड झाली होती काँग्रेसनं दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीत अठ्ठावीस टक्के मतं आणि एकोणीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक आणि दोन हजार वीसच्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक या दोन्हींमधील चांगली कामगिरी पाहता भाजप हा त्या राज्यामधला उगवता तारा होता परंतु भाजपच्या ह्या योजनेला सुरुंग लावला तो रेवंत रेड्डी या काँग्रेसच्या खासदारानं कधी काळी सदस्य राहिलेले रेवंत रेड्डी तेलुगू देसम पक्षाचे नेते होते दोन हजार अठरा साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीस साली ते मलकासगिरीचे खासदार झाले आणि दोन हजार एकवीस मध्ये काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं सुरुवातीला त्यांना काँग्रेसमध्ये मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं पण हळूहळू त्यांनी आपला जम बसवला सरकारविरोधी प्रत्येक आंदोलनात रेवंत रेड्डी फ्रंटफुटला असायचे त्यांनी यात्रा करून संपूर्ण तेलंगणात प्रवास केला यामुळे रेवंत रेड्डी म्हणजे आपल्यासाठी लढणारा माणूस अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली त्यामुळे अनेक जण रेवंत रेड्डी यांनाच काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार मानतात दुसरा मुद्दा आहे तो अँटी इनकंबन्सीचा तेलंगणात मागील दहा वर्षांपासून भारत राष्ट्र समिती सत्तेत आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इनकंबन्सी होती ती काउंटर करण्यासाठी त्यांनी कोणताही मोठा प्रयत्न केलेला दिसत नाही याउलट बी आर एसनं आपल्या पंच्याण्णव टक्के आमदारांना पुन्हा तिकीट दिलं तेलंगणातील जनतेचा मुख्यमंत्री के सी आर यांच्या विरोधात काही विशेष राग होता असं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कुठेही जाणवलं नाही पण त्यांच्या आमदारांविरोधात प्रचंड रोष आहे असं मात्र दिसत राहिलं जे आमदार कधी काही सायकलवर फिरत होते आता ते मर्सिडीजमध्ये फिरतात असा लोकांचा आक्षेप होता याशिवाय सरकारच्या योजनांचा लाभ बी आर एस पक्षाशी जवळीक असलेल्या नागरिकांनाच मिळत होता त्यामुळे लोकांमध्ये केसीआर यांच्या आमदारांच्या विरोधात मोठा असंतोष होता ही सगळी कारणं तेलंगणात बी आर एसच्या पराभवाला आणि काँग्रेसच्या विजयाला कारणीभूत ठरली तिसरा आणि महत्वाचा मुद्दा बंडी संजय कुमार यांची भाजपनं प्रदेशाध्यक्ष पदावरून केलेली हकालपट्टी रेवंत रेड्डी यांच्यासारखेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार हे देखील भाजपला तेलंगणात विजयाच्या समीप नेण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष करण्यासाठी लढत होते प्रदेशाध्यक्ष म्हणून बंडी संजय एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जायचे लोकसभा निवडणुकीत भाजपनं चार जागा जिंकल्या होत्या त्यानंतर हैदराबाद महापालिकेत चव्वेचाळीस जागा जिंकून भाजप प्रमुख विरोधी पक्ष झाला होता तेव्हा असं वाटत होतं की भाजप काँग्रेसला मागे टाकून राज्यातही प्रमुख विरोधी पक्ष होईल पण भाजपनं ऐन बंडी संजय कुमार यांची हकालपट्टी केली आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली भाजपची हीच चूक काँग्रेसच्या पथ्यावर पडली यानंतर येतो तो, तो म्हणजे भारत जोडो आणि कर्नाटक निवडणुकीचा प्रभाव मे दोन हजार मध्ये कर्नाटक विधानसभेचे निकाल लागेपर्यंत काँग्रेस पक्ष तेलंगणात तिसऱ्या क्रमांकावर होता पण शेजारी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यानं तेलंगणातील काँग्रेसमध्येही उत्साहाचं वातावरण संचारलं सगळं केडर पुन्हा जोमानं कामाला लागलं त्यांना प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची भक्कम साथ सुद्धा मिळाली त्यामुळेच काँग्रेसनं हा विजय आपल्याकडे खेचून आणला असं दिसतंय याशिवाय दोन हजार बावीस मध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दोन आठवडे तेलंगणातून गेली त्यामुळे सुद्धा काँग्रेसला मोमेंटम मिळालं असं म्हणता येईल पुढचा मुद्दा आहे तो बी आर एस आणि भाजपची छुपी युती असल्याचा काँग्रेसचा प्रचार काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला असेल तो याच गोष्टीचा त्यांनी बी आर एस आणि भाजप यांची युती आहे असा सातत्यानं प्रचार केला त्यामुळे बी आर एसच्या भोवती संशयाचं वातावरण तयार झालं यात आणखी भर पडली ती एम आय एमची एम आय एमनं हैदराबाद सोडून इतर ठिकाणी बी आर ला आपला पाठिंबा दिला त्यामुळे बी आर एस एम आय एम आणि भाजप काँग्रेस विरोधात एकत्र आलेत असा प्रचार काँग्रेसनं केला त्यामुळे मुस्लिम मतं जी बी आर एस आणि एम आय एमच्या पाठीशी होती ती काँग्रेसच्या बाजूला वळली मुस्लिम मतदारांचा तेलंगणातील चाळीस मतदारसंघांवर प्रभाव असल्याचं बोललं जातं काँग्रेसच्या या दाव्याला अजून बळ मिळालंय ते म्हणजे भाजपनं दिल्ली एक्साइज पॉलिसी घोटाळ्यात केसीआर यांची मुलगी के कविता यांचं नाव असताना सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही याउलट दिल्लीत मात्र त्यांनी आपच्या अनेक बड्या नेत्यांना जेलमध्ये पाठवलं त्यामुळे भाजप आणि बी आर एस यांच्यामध्ये तडजोड झाल्याच्या आरोपांना बळ मिळालं आणि बी आर एस भोवती संशयाचं वातावरण अधिकच वाढत गेलं प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केसीआर यांनी एन डी ए आघाडीत येण्यासाठी माझ्याकडे विनंती केली होती असं बोलून बी आर एसला अजूनच अडचणीत आणलं अजून एक चर्चेत असणारं कारण म्हणजे राव घराण्याभोवती झालेलं सत्तेचं केंद्रीकरण तेलंगणा निर्मितीच्या आंदोलनात के चंद्रशेखर राव प्रमुख चेहरा होते दोन हजार नऊ सालच्या त्यांच्या आमरण उपोषणानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्यानंतर युपीए सरकारनं तेलंगणा निर्मिती विधेयक आणलं होतं त्यामुळे केसीआर तेलंगणाचे सर्वात मोठे नेते होते यात काही शंकाच नाही पण दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्यांदा आणि दोन हजार अठरा मध्ये दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर केसीआर यांच्या कुटुंबाभोवती सत्ता केंद्रित झाली केसीआर स्वतः मुख्यमंत्री आणि बी आर एस पक्षाचे अध्यक्ष झाले त्यांचे सुपुत्र केटीआर उद्योग आणि आय टी मंत्री आहेत यासोबतच ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष सुद्धा आहेत केसीआर यांची कन्या के कविता विधान परिषदेवर आमदार आहेत त्यांचे पुतळे हरीश राव त्यांच्याच मंत्रिमंडळात अर्थ आणि आरोग्य मंत्री आहेत याशिवाय त्यांचे अजून एक पुतणे वामश्रीधर राव यांची नुकतीच महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेस केसीआर यांच्या परिवाराचा उल्लेख फर्स्ट फॅमिली असा करते फर्स्ट फॅमिलीकडे सत्ता केंद्रित झालीये असा काँग्रेसच्या प्रचाराचा एक मुद्दा होता हा मुद्दा लोकांना पटलाय असंच निकालांवरून दिसतंय पुढचा मुद्दा येतो तो, हो तो योजनांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप तेलंगणात केसीआर यांनी अनेक वेलफेअर स्कीम्स राबवल्या यामध्ये रायतू बंधू सारख्या योजनांचा समावेश आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी एकर दहा हजार रुपये अनुदान देण्यात येतं याशिवाय दलित बंधूसारखी स्कीम ज्यात दलित कुटुंबांना व्यवसाय उभारण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंतचं अनुदान देण्यात येतं अशा अनेक चांगल्या स्कीम्स केसीआर यांनी राबवल्या पण या योजनांचा फायदा सर्वसामान्यांना न होता तो फक्त बी आर एसच्या जवळ असलेल्या नागरिकांनाच झाला या योजनांचा लाभ देताना राजकारण केलं जातं असा जनतेचा आरोप आहे याशिवाय पेपर लीक सारखे मुद्दे बेरोजगारी या प्रश्नांकडे केसीआर यांचं झालेलं दुर्लक्ष यामुळेच लोकांनी काँग्रेसचा पर्याय निवडला अशी चर्चा आहे पुढचा मुद्दा येतो तो टी आर एस ते बी आर एस हा प्रवास केसीआर यांनी तेलंगणा अस्मितेचा मुद्दा उचलून धरत दोन हजार एक साली आंध्र प्रदेश विधानसभेचा राजीनामा दिला आणि तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाची स्थापना केली चौदा वर्षांच्या संघर्षानंतर दोन हजार मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली आणि केसीआर तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री झाले तेलंगणा वेगानं विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करत होता केसीआर यांनी दोन हजार मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेतल्या या निवडणुकीत ते अजून मोठ्या बहुमतानं पुन्हा निवडून आले एकशे एकोणीस पैकी सुमारे अठ्ठ्याऐंशी जागा त्यांनी जिंकल्या केसीआर पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले प्रचंड बहुमतानं जिंकल्यानं त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता आता त्यांना राष्ट्रीय राजकारणाचे वेध लागले होते त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न केले पण ती काही होऊ शकली नाही अखेर दोन हजार बावीस मध्ये केसीआर यांनी स्वतः आपला पक्ष राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचं नामांतर भारत राष्ट्र समिती असं केलं त्यानंतर महाराष्ट्रात पक्ष विस्तारण्यासाठी आक्रमक योजना आखली पण तेलंगणातल्या लोकांना त्यांची ही योजना पटलेली दिसत नाही केसीआर यांनी तेलंगणा अस्मितेचा मुद्दा सोडून दिला अशी भावना लोकांमध्ये तयार झाली काँग्रेसनेही हा मुद्दा उचलून धरला आणि त्याचा काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसतंय अखेर तेलंगणाची निर्मिती आमच्यामुळेच झाल्याचं श्रेय काँग्रेसनं घेतलं केसीआर आर तेलंगणा राज्य निर्मिती आंदोलनातील सर्वात मोठे नेते असले तरी तेलंगणा निर्मितीचा निर्णय झाला तो युपीएच्या काळात सोनिया गांधींनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती पण तेलंगणा निर्मितीचं श्रेय काँग्रेसला न जाता ते केसीआर यांच्याकडे गेलं त्यामुळेच केसीआर दोन वेळा तेलंगणाचे मुख्यमंत्री होऊ शकले या उलट आंध्र प्रदेशचं विभाजन केल्यानं काँग्रेस आंध्र प्रदेशातही संपली त्यामुळे काँग्रेस याआधी कधीही तेलंगणाच्या निर्मितीच्या श्रेयवादात पडली नव्हती पण यावेळी मात्र काँग्रेसनं आम्हीच तेलंगणाच्या निर्मितीचे खरे शिल्पकार आहोत असं ठासून सांगितलं एका अर्थानं त्यांनी तेलंगणाच्या निर्मितीचं श्रेय क्लेम करण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी के सोनिया गांधींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्टही केला त्यामध्ये सोनिया गांधींनी तेलंगणा निर्मितीत काँग्रेसच्या योगदानाबद्दल सांगितलं त्यानंतर सोनिया अम्माच तेलंगणा निर्मितीच्या खऱ्या शिल्पकार आहेत असा प्रचार तेलंगणा काँग्रेसनं केला याचा निश्चितच फायदा काँग्रेसचा झाल्याचं दिसतंय आता राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं एक चूक भल्या, भल्या नेत्यांना चांगलीच महागात पडते हा आजवरचा राजकीय इतिहास आहे तसंच काहीसं आता केसीआर यांच्या बाबत सुद्धा झाल्याचं दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं तेलंगणात झालेल्या सत्तापालाटामागे केसीआर यांच्या चुका कारणीभूत आहेत की काँग्रेसला आजवर केलेल्या चुकांतून आलेलं हे शहाणपण आहे याबद्दलच्या तुमच्या कमेंट्स आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका